नाफेडमार्फत खरेदी केलेल्या बंपर साठ्यासह इराण, तुर्कस्तान, अफगाणिस्तान या विदेशातून कांदा आयात होत असल्यामुळे कांद्याचे दर कोसळत आहेत. लासलगाव मार्केटमध्ये कांद्याचे दर 1000 ते 1200 रुपयांनी घसरलेत. कांद्याचा सर्वसाधारण बाजारभाव 1825 रुपयांवर आला आहे. कांद्याचे भाव कोसळल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सततच्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकावर विपरीत परिणाम होत आहे. हे वातावरण असंच सुरू राहिलं तर रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची भीती आहे. काही भागामध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाल्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होत आहे, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे.